ताजमहल कुणाचा? आज सुरू झालेला वाद आता ताटातल्या बिर्याणीपर्यंत जाऊन पोहोचलाय. पाहूया या बिर्याणीचं कवित्व. बिर्याणी पाहताच तोंडाला पाणी सुटेल असं सामर्थ्य या पदार्थात आहे. मुख्य घटक तांदूळ, त्याला सात भाज्यांची किंवा चिकनची. पण बिर्याणीचा खरा आत्मा असतो तो तिचा मसाला. या सगळ्याचा उत्तम मेळ साधला की तयार होते चमचमीत बिर्याणी. भारतात सगळ्यात प्रसिद्ध आहे ती हैदराबादची बिर्याणी. यमुनेच्या काठावरचा ताजमहाल कुणाचा हा सुरू झालेला वाद आता ताटातल्या बिर्याणीपर्यंत येऊन पोहोचलाय. अर्थात काही रिकाम टेकड्या आणि निरुद्योगी लोकांचा सोशल मीडियावरचा हा निव्वळ टाइमपास. पण या निमित्तानं बिर्याणीचा इतिहास नेमका काय हे धुंडाळण्याची संधी मिळाली. एका दाव्यानुसार वीरा राणी नावाची एक राणी होती. तिच्या नावावरून तिच्या स्वयंपाक यांनी काही भाज्या आणि तांदुळाचा वापर करून बीर हराणी नावाची ही रेसिपी तयार केली. तिचाच पुढं बिर्याणी असा अपभ्रंश झाला आणि मुघलांनी तिला आपली म्हणून खपवली. तर या मसालेदार लाल बिर्याणीची दुसरी हिरवी बाजूही आहे. बिर्याणी ही मुघल शासक शहाजहानची देण आहे असा दावा केला जातो. शहाजहानला जेव्हा औरंगजेबानं पकडलं तेव्हा 24 तासात एकदाच खायला मिळेल असं बंधन घातलं होतं. त्यावेळी शहाजहानच्या खानसाम्यांनी बिर्याणीचा शोध लावला आणि शहाजहानचं पोट भरलं अशीही कथा सांगितली जाते. त्यामुळं बिर्याणी ही नक्की वीरा राणीची की शहाजहानची असा नवा वाद सुरू झालाय. पण हा वाद चघळत बसण्यापेक्षा बिर्याणीवरचा मनसोक्त ताव लोकांना जास्त महत्वाचा वाटतो. ये हिंदू है या मुसलमान ऐसे मुझे कोई फर्क नहीं पड़ता. कपड़े उधड़ के सिला कर कोई काम धंधा है नहीं इनके पास, समझे आप. आदमी जो वर्क वाला वो कभी बातें नहीं करेगा, सिर्फ प्रोपेगेंडा है. फूड इज फूड, अ फूड लवर इज ऑलवेज अ फूड लवर फ्रॉम वेयरएवर कंट्री और व्हिचएवर स्टेट यू आर. तो अपने चॉइस है, अपन कोई भी खा सकते हैं. इसमें हिंदू और मुसलमान किसी भी जाति और धर्म से मतलब नहीं होता है. बिरयानी इंडिया में तो वैसी डिश हो गई है, कोई भी त्यौहार हो, कोई भी शादी हो, सब लोग उसी के लिए प्रेफर करते हैं. सबको अपने खाने की आजादी है. अब जो भी है वो कोई हिंदू मुस्लिम का नहीं होता. खाने का अपना एक चॉइस होता है जो हर लोग को डिसाइड करने का हक है. पोटभर होणारी आणि जीभ आत्मा तृप्त करणारी असं बिर्याणीचं वर्णन केलं जातं. काही निरुद्योगी लोकांनी सोशल मीडियावर भगवी आणि हिरवी बिर्याणी असं भेद करायला सुरुवात केली आहे. ती कोणाची का असेना, ती खाल्ल्यानंतर येणारा तृप्तीचा ढेकर आणि जिभेवर रेंगाळणारी चव जास्त महत्वाची. त्यातच सगळं सार सामावलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.